नागपूर येथे प्रेस क्लबला निषाद पार्टीने आज पत्रकार परिषद घेतली। या प्रसंगी येत्या 7 फरवरीला निषाद पार्टी कार्यकर्ता स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय भोई विकास मंडळचे अध्यक्ष ॲडव्होकेट दादासाहेब वल्थरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली। इंडियन शोची तमारा आमदार निषाद पार्टीचा प्रदेश अध्यक्ष बोलतो। नागपूरमध्ये 7 फेब्रुवारीला पार्टीचं स्नेह संमेलन आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये जे निषाद पार्टीचे पदाधिकारी ग्रामपंचायतमध्ये निवडून आले त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे। आणि या कार्यक्रमाला जे निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे डॉक्टर संजय कुमार निषाद, महामना डॉक्टर संजय कुमार निषाद ज्यांना आताच मागच्या महिन्यात चेन्नईच्या लोकांनी पॉलिटिकल गॉडफादर इज फिशरमॅन कम्युनिटी हा अवॉर्ड दिला आहे, ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष। सोबतच संत कबीरनगर उत्तर प्रदेशचे जे खासदार आहेत, लोकप्रिय खासदार आहेत, ते इंजिनियर प्रवीण कुमार निषाद हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। सोबतच निषाद पार्टीचे महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी आणि काही सामाजिक संघटना आहे, महाराष्ट्रभरातल्या सामाजिक संघटना आहेत, त्या सर्व म्हणजे जवळजवळ 150 सामाजिक संघटना आहेत ज्या मछुआ कम्युनिटीच्या खास करून आहेत, त्या सगळ्या संघटनेचे मोठे पदाधिकारी, महाराष्ट्र लेवलचे सगळे पदाधिकारी आम्ही या कार्यक्रमाला इन्व्हाइट केले आहे आणि ते येणार आहेत सगळे। मला सांगा, पक्षाला बळकटी देण्यासाठी तुम्ही युवकांचा समावेश करणार का आपल्या पार्टीमध्ये? युवकांचा समावेश सर्वात जास्त आहे, अगोदरच आमची युवा आघाडी आहे, युवा आघाडीमध्ये आम्ही गावागावात कार्यकर्ते पदाधिकारी तयार करत आहे, पदाधिकारी आहेत, आणि सर्वात जास्त लक्ष या पार्टीचं युवकांवरच राहील आणि आहे। रणनीती अशी आहे की सर्वात महत्त्वाचा विषय आहे की 12 ऑक्टोबर 1871 साली या देशातल्या 578 जातींना क्रिमिनल ट्राईब ॲक्ट कायदा लावून इंग्रजांनी गुलाम बनवलं होतं, त्या 578 जातींचं एक मोठं संघटन जे आम्ही निषाद पार्टीच्या माध्यमातून तयार करत आहे, जे इंग्रजांनी गुलाम बनवलं होतं भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 1942 लढ्यामध्ये सुद्धा हा समाज मोठ्या संख्येनं, विमुक्त भटके असो, विजयंती असो किंवा मछुआ समाज असो, हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या समाजावर आजपर्यंतच्या सरकारने बिलकुल लक्ष दिलं नाही, त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास होऊ शकला नाही, आणि हा सगळा विकास घडवून आणायचा असेल तर निषाद पार्टीचा झेंडा घेतल्याशिवाय या खालच्या वर्ग जो ज्याला आपण म्हणतो जो निर्बल घटक आहे त्यांचा विकास झाला नाही, कोणत्याच पक्षाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, घरकुलाचे प्रश्न असो किंवा छोटे छोटे जे प्रश्न आहे, मूलभूत गरजा या लोकांच्या पूर्ण झाला नाही, ह्या सगळ्या खालच्या समाजाच्या जातींचा सगळा समावेश निषाद पार्टीमध्ये करण्यासाठी निश्चितच निषाद पार्टी प्रयत्न करणार आहे। त्यांना व्हायलाच पाहिजे, कारण आपली किती संख्या आहे, 52% संख्या 1931 जनगणनेमध्ये इंग्रजांच्या काळात ओबीसी 52% म्हणून त्यांनी केली दिली होती, पण वास्तविक आरक्षण हे फक्त 27% देण्यात आलं, जे 52% पाहिजे होतं ते दिलं नाही। आजपर्यंत ओबीसीचा कोणताच प्रधानमंत्री झाला नाही, नरेंद्र मोदी म्हणत असेल ओबीसी आहे पण तो ओबीसी आहेत असं म्हणता येणार नाही, कारण बीजेपीचे आहेत ते, आरएसएस बीजेपीला चालवते, त्याच्यामुळे खालच्या वर्गाचा जो पिछडा वर्ग आहे यांचा विकास जोपर्यंत या देशामध्ये या ओबीसीचा प्रधानमंत्री होणार नाही, ओबीसीचं मंत्रालय येणार नाही, मत्स्य मंत्रालय येणार नाही, तोपर्यंत या वर्गाचा विकास होणे शक्य नाही।